मित्रांनो, आपल्या भारतातील कुटुंब संस्था आणि पालकत्व ही धोक्यात आलेली आहे आणि धोक्याची घंटा ही आपल्याला आता वाजताना दिसत आहे. याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर अरुण गोधमगावकर यांचे वृद्धाश्रमातच निधन. यांनी आपल्या मुलांना, मुलींना, जावई वगैरे सर्वांनाच चांगल्या उच्च पदावर पोचवले आणि उच्च पदावर ते पोचलेले असताना जेव्हा हे वारले तेव्हा त्यांना घ्यायला कोणीच नव्हतं आणि त्यांच्याकडे पाहायला आणि अंत्यसंस्काराला सुद्धा कोणीच नव्हतं. मित्रांनो, इतक्या खालच्या पातळीवर आपली मुली गेलेली आहेत का, तर याचा चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू आपली कुटुंब संस्था कोणत्या स्थितीमध्ये आहे, आपले पालकत्व कसे धोक्यात आलेले आहे आणि अशा ज्या घटना घडतात त्याबद्दलची काय कारणं असू शकतात, त्यावरचे काय अजून गंभीर परिणाम होऊ शकतात आणि त्यावर उपाय नेमके आपण काय केले पाहिजे. त्याचबरोबर आपले जे विविध तज्ज्ञ आहेत, जे वृद्धाश्रमाशी संबंधित आहेत आणि जे विशेष सामाजिक विचारवंत आहेत, त्यांचे नेमके काय विचार आहेत, हे सर्व ऊहापोह आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा विषय मी आपल्यापुढे मांडत आहे. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. डॉक्टर अरुण गोधमगावकर यांचे वृद्धाश्रमात निधन. डॉक्टर अरुण गोधमगावकर सर हे एक नामांकित बालरोग तज्ज्ञ डॉक्टर होते. त्यांनी आयुष्यभर अनेक बालकांना जीवनदान दिले. ते मागील अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रुक्मिणी वृद्धाश्रमात राहत होते. ते नांदेड जिल्ह्यातील मूळचे नायगाव तालुक्यातील गोधमगावचे होते, परंतु ते नंतर बिलोलीला स्थायिक झाले होते. ते स्वतःच्या मुलाला MD डॉक्टर व मुलीलाही स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर करून काही वर्षापूर्वीच त्या दोघांनाही अमेरिकेला पाठवले होते. सून व जावई ते पण डॉक्टरच आहेत. सगळेच आपापल्या जीवनात व्यस्त असल्याने आई वडिलांकडे लक्ष द्यायला कोणीच रिकामी नव्हते. उतार वयात डॉक्टर साहेबांच्या पत्नीचे निधन झाले. त्यावेळेस देखील अमेरिकामधून त्यांचा ना मुलगा आला नाही मुलगी आली. मग गावकर यांनी अंत्यसंस्कार केले. त्यानंतर डॉक्टर साहेब लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे रुक्मिणी वृद्धाश्रम मध्ये राहायला गेले. 4 वर्षाचा काळ तेथे व्यतीत केला आणि नुकतेच डॉक्टर अरुण गोधमगावकर सर यांचे दुःखद निधन झाले. वृद्धाश्रम चालकाने त्यांच्या अमेरिकेतील मुलगा आणि मुलगी आणि जावई यांना निरोप कळवला, परंतु कोणाचेही येणे होणार नाही, आमचा कसलाही आक्षेप नाही, तुम्ही अंत्यविधी कार्यक्रम उरकून घ्या असे सांगितले. अखेर तेथील आश्रमवासियांनी अतिशय जड अंतकरणाने डॉक्टरांना अश्रुनयनांनी निरोप दिला. शेवटी मनात विचार येतो की कोणी कोणाचे हुशारी, धन काय कामाचे, पोरबाळ कोणाचे, घर संसार कोणाचा, असा प्रश्न हा निर्माण होतो. लेखी सुना कोणाच्या, शेवटी कोणीच कोणाचे नाही का, मरावी एकट्यालाच लागते अशी वाईट परिस्थिती आहे. समाज अतिशय वाईट परिस्थितीतून जात आहे असे वाटते. जी परिस्थिती डॉक्टरांवर आली ती कुणावरच येऊ नये. ज्या माता पित्यांची स्वतः जन्म दिलेली मुली जर त्या माता पित्याला वृद्धाश्रमामध्ये पाठवतात आणि शेवटी त्यांच्या अंत्यविधीलाही त्यांना यायला अजिबात वेळ नाही, त्यापेक्षा मोठे दुर्दैव त्या माता पित्यांसाठी दुसरे कोणतेच असू शकत नाही. यातून एक गोष्ट सिद्ध होते की शिकून सुशिक्षित होण्यापेक्षा अडाणी राहून सुसंस्कृत राहिलेले कधीही चांगले. आपल्या आई वडिलांची काळजी घेणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. यामध्ये वेगवेगळ्या बाजू असू शकतात, आई वडिलांची बाजू, मुलांची बाजू, त्यात कोण खरं कोण खटं हे वेगवेगळे मुद्दे असू शकतात. तर अशा प्रकारचा हा न्यूज हे मी एका न्यूजपेपरमध्ये वाचली आणि हा मुद्दा इथे आपल्या व्हिडिओत मांडणे गरजेचे आहे. कौटुंबिक मूल्य ही नात्यांची शिदोरी असते जी प्रत्येक पावलावर आपल्याला मार्ग दाखवते. पालकत्व म्हणजे फक्त संगोपन नव्हे तर एक समर्पणाची यात्रा आहे. आपल्या मुलांच्या डोळ्यातील चमक आणि हसऱ्या चेहऱ्यावर आपल्या कष्टाचे फळ दिसते. मूल्य ही घराच्या भिंती नसतात, ती आपल्या हृदयात कोरलेली असतात. पालकत्व म्हणजे जीवनाचे धडे शिकवण्याचे आणि मुलांच्या बरोबर आपणही शिकण्याचे अनमोल सोहळे असतात. कुटुंबाच्या प्रेमात आणि विश्वासात जगण्याचे खरे सार्थक आहे. मुलांमध्ये मूल्य रुजवणे म्हणजे त्यांना आयुष्यभरासाठी सुसंस्काराची शिदोरी देणे होय. पालकत्व हे नुसतेच कर्तव्य नसते तर हृदयाशी जुडलेली एक नाळ असते. मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पालकत्वात खूप मेहनत आणि प्रामाणिकपणा लागतो. कौटुंबिक मूल्ये हीच जीवनाची खरी संपत्ती असते. कुटुंब संस्था आणि पालकत्वासमोर धोक्याची घंटा
त्याची यादी आपण पाहूया. सांस्कृतिक बदल आधुनिकतेमुळे पारंपरिक कुटुंब मूल्यांमध्ये घट होत आहे. परदेशी प्रभाव पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव कुटुंब व्यवस्थेवर पडत आहे. ताणतणाव आणि मानसिक आजार, वाढती स्पर्धा आणि जीवनशैलीमुळे मानसिक आजार आणि ताणतणाव वाढलेले आहेत. तंत्रज्ञानाचा अतिवापर, डिजिटल तंत्रज्ञानामुळे संवाद आणि कुटुंबातील बांधिलकी कमी होत आहे. वृद्धाश्रमांची वाढ, वृद्धांचा सन्मान कमी होत चालला आहे आणि वृद्धाश्रमांची संख्याही वाढलेली आहे. धोका निर्माण होण्याची कारणे काय आहे? तर आर्थिक स्वातंत्र्य, महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढल्याने कुटुंबात आर्थिक निर्णय प्रक्रियेत बदल झालेला आहे. शिक्षणाचे महत्त्व, उच्च शिक्षणामुळे तरुणांचे प्राधान्य बदललेले आहेत. नोकरीच्या संधी, मोठ्या शहरांमध्ये नोकरीच्या संधी मिळण्यासाठी तरुण कुटुंबापासून दूर जात आहेत. सांस्कृतिक हस्तांतरणाची कमी, पारंपरिक कुटुंब मूल्यांचे हस्तांतरण कमी होत आहे. मूल्यांचे स्वातंत्र्य आणि मुलांचे स्वातंत्र्य, मुलांना जास्त स्वातंत्र्य मिळाल्याने पालकत्वातील शिस्तीचे मूल्य कमी झाले आहे. भविष्यातील गंभीर परिणाम काय होऊ शकतात? कुटुंबातील एकत्रितपणा कमी होणे. कुटुंबातील एकत्रितपणा कमी होऊन भावनिक आणि सामाजिक आधार कमी होऊ शकतो. मुलांचे नैतिक मूल्ये, मुलांच्या नैतिक मूल्यांमध्ये घट होऊ शकते. वृद्धांची काळजी, वृद्धांच्या काळजीची समस्या उद्भवू शकते. समाजातील अस्थिरता, कुटुंब संस्था कमजोर झाल्याने समाजातील अस्थिरता वाढू शकते. मानसिक आरोग्याचे प्रश्न, मानसिक तणाव आणि एकटेपणामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. मित्रांनो, यावर काय उपाययोजना असू शकते ते आता पाहूया. संवाद आणि संवाद कौशल्य सुधारणे. कुटुंबातील संवाद सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, पारंपरिक मूल्य जपण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे. तंत्रज्ञानाच्या वापरावर नियंत्रण, तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर करण्यासाठी नियम ठरवले पाहिजे. समाजशास्त्रीय शिक्षण, कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व सांगणारे शिक्षण दिले पाहिजे. कौटुंबिक वेळेचे नियोजन करणे, जसे की एकत्र भोजन करणे. मानसिक आरोग्याच्या सेवांचा प्रचार, मानसिक आरोग्याच्या सेवांचा प्रचार आणि उपयोग वाढवले पाहिजे. काही तज्ज्ञांची काय मतं आहेत ते पहा. डॉक्टर स्नेहा जोशी, समाजशास्त्र तज्ज्ञ, काय म्हणतात. परंपरागत कुटुंब मूल्यांमध्ये घट होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे पाश्चात्य जीवनशैलीचा वाढता प्रभाव. त्यावर उपाय म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आणि कौटुंबिक संवाद वाढवणे आवश्यक आहे. प्राध्यापक अरुण देशमुख, मानसिक आरोग्य तज्ज्ञ, काय म्हणतात. मानसिक तणाव आणि एकटेपणामुळे मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे, म्हणून कौटुंबिक वेळेचे नियोजन आणि मानसिक आरोग्याच्या सेवांचा उपयोग वाढवणे हे महत्त्वाचे आहे. तर सुमेध कुलकर्णी, समाजशास्त्र तज्ज्ञ, म्हणतात. वृद्धाश्रम ही आजच्या समाजात हे गरजेचे साधन झालेले आहे, जे वृद्धांच्या एकटेपण आणि निराधार स्थितीवर उपाय पुरवतात. तथापि वृद्धांना त्यांच्या कुटुंबाच्या सोबत राहण्याची संधी मिळाली तर अधिक चांगले होईल. प्राध्यापक मेघना देशपांडे, मानसिक आरोग्य तज्ज्ञ, म्हणतात. वृद्धाश्रमांमध्ये राहणाऱ्या वृद्धांना सामाजिक समर्थन आणि मानसिक आरोग्याची काळजी मिळते, पण अनेकदा त्यांना एकाकीपणा जाणवतो. त्यामुळे कुटुंबांनी देखील त्यांच्या भावनात्मक गरजांची काळजी घ्यायला हवी. डॉक्टर राजीव पाटील, वृद्ध काळजी विशेषज्ञ, म्हणतात. वृद्धाश्रमांच्या सुविधांमुळे वृद्धांना योग्य वैद्यकीय सुविधा आणि ध्यान मिळते. वृद्धाश्रम हे आधुनिक काळात एक महत्त्वाचे साधन बनले आहे, जेथे वृद्धांची संपूर्ण काळजी घेतली जाते. स्नेहा जाधव, सामाजिक कार्यकर्त्या, म्हणतात. वृद्धाश्रमांची वाढती संख्या ही एक सामाजिक परिवर्तन आहे. कुटुंबाची घडण बदलत असल्यामुळे वृद्धांची काळजी घेण्याची जबाबदारी वृद्धाश्रमांकडे आलेली आहे. मात्र कुटुंबांनीही वृद्धांचा सन्मान ठेवावा आणि त्यांच्या गरजा समजून घ्याव्यात. मायाश्रम वृद्धाश्रम पुणे ह्या काय म्हणतात. या वृद्धाश्रमात नियमित वैद्यकीय तपासणी, योगा, ध्यान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनाच्या विविध साधनांची सोय आहे. इथे राहणाऱ्या वृद्धांना त्यांच्या घरासारखे वातावरण नक्कीच मिळते. सेवाश्रम मुंबई, सेवाश्रम वृद्धाश्रम विविध सामाजिक उपक्रम आणि क्रियाकलापांचे आयोजन करतात, जसे की गाण्याच्या स्पर्धा, नाटकांचे आयोजन आणि चित्रकला स्पर्धा. त्यामुळे वृद्धांचा वेळ हा आनंदात जातो. मित्रांनो, कितीही झाले तरी वृद्धाश्रम आणि आपले घर याच्यामधली तफावत ही जमीन आसमानची आहे, ती कधीच भरून निघत नाही. आणि जे कुटुंबातील प्रेम आणि मूल्य असतात त्यांची जागा जगातील कोणतीच गोष्ट घेऊ शकणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि अजून काय आधुनिक बदल झाले पाहिजे हे आपले विचार जरूर कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा व्हिडिओ फॉरवर्ड करा. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.